वाड़ी नगर परिषद के कर्मचारी रितेश गजभिया और संदीप अढ़ाऊ का कोरोना में निधन हुआ। दोनों कर्मचारियों ने लगातार कोरोना में अपना कर्तव्य बड़ी निष्ठा से निभाया। उसी दौरान कर्मचारियों का ड्यूटी के दौरान ही दोनों का कोरोना पॉजिटिव होने से समय पर उपचार नहीं मिलने से मृत्यु हुई गई। फ्रंट वर्कर के रूप में काम करने वाले रितेश और संदीप के परिवार को शुक्रवार को नगर परिषद सभागृह में एक कार्यक्रम में प्रशासक इंदिरा चौधरी, मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख के हाथों दोनों परिवार के संदीप अढ़ाऊ की पत्नी जयश्री अढ़ाऊ, रितेश गजभिया की पत्नी सरिता गजभिया को 50-50 लाख रूपए का चेक सौंपा गया। दोनों कर्मचारियों को नगर परिषद कर्मचारियों ने श्रद्धांजलि अर्पित की। प्रशासक इंदिरा चौधरी को हमारे संवाददाता ने सवाल पूछा कि दोनों परिवार के एक सदस्य को अनुकंपा तत्व पर नौकरी में समावेश करेंगे क्या। इस सवाल को जवाब देते हुए चौधरी ने कहा कि दोनों के परिवार के सदस्य को नौकरी में लेने के लिए शासन को प्रस्ताव भेजा गया है। प्रशासन की ओर से क्या मान्यता मिलती है इस पर निर्भर है। हमारी यही कोशिश है कि परिवार को नौकरी मिले ताकि उनका परिवार चल सके। रितेश गजभिया की पत्नी सरिता आज भी नगर परिषद ठेकेदारी में काम कर रही है। नगर परिषद प्रशासक इंदिरा चौधरी और मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख ने नगर परिषद कार्यालय में आयोजित कार्यक्रम में किया। इस दौरान अधिकारी कर्मचारी उप मुख्य अधिकारी रतनमाला फिटिंग प्राची लांजेवार, अशोक बोकड़े, आकांक्षा पाटिल, विलास बोरकर, सुषमा भालेकर, चेतन तुरुनकर, सूरज बालेकर, अभिजीत हांडे, नंदन गेदाम, माधवी भिलावईकर, पल्लवी हुमणे, रोहित शेलारे, गौरव गाणार, धर्मेंद्र गोतमारे, योगेश जहांगीरदार, भारत ढोके, मनोहर वानखेड़े, कमलेश तिजारे, रमेश कोकाटे, अशोक जाधव, भीमराव जसूतकर, जालंधर जंजल, वासुदेव जूनाघरे, रविंद्र मेशराम, हेमराज कुम्भरे, देवराव कामले सह अन्य प्रमुखता से उपस्थित थे। कोविड-19 या रोगाने धुमाको घातला आणि यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कोणत्याना कोणत्या स्वरूपात कुठेतरी बाधित झालेला आहे। जेव्हा कोविड-19 ला जस्ट सुरुवात झाली होती तेव्हा आपण या रोगाबद्दल पहिल्यांदा प्रचार प्रसार केला। त्याच्यानंतर रुग्ण आपल्याला आढळून आले, त्यांच्या तपासण्या करणे, ट्रेसिंग करणे, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्यानंतर पूर्ण माहिती अपडेट करणे, शहराशहरामध्ये फिरून त्या रुग्णाचा शोध घेणे, कंटेनमेंट झोन तयार करणे, क्वारंटाईन सेंटर तयार करणे, कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलची स्थापना करणे, तर हे जितक्या फेजेस होते आहे म्हणजे 2 वर्षामध्ये म्हणजे पहिली लाट असो, दुसरी लाट असो किंवा कुणाची तिसरी लाट, तर आपण यामध्ये नगर परिषद हा एक असा घटक होता की बाकी ऑफिसेस मध्ये 10%, 20%, 30%ची त्यांनी मुभा दिली होती प्रेझेंटीची, परंतु नगर परिषदच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी 100% पूर्ण त्या इतक्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये हजर होता। जग बंद असताना आपण पाणीपुरवठा बंद पडू दिला नाही, स्वच्छता आपण बंद पडू दिली नाही, फायरचे सर्व्हिसेस बंद केल्या नाही, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट बंद नाही, म्हणजे नगर परिषदचा प्रत्येक कर्मचारी दिवस रात्र राबला। स्वतःचा जीव धोक्यात घालून जेव्हा अशी परिस्थिती होती की लोकांच्या घरातले लोक पण अंत्यविधीसाठी प्रयत्न ताब्यात घेत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये वाडीतले कर्मचारी अंबाझरीला नेऊन किंवा आणखी कुठेतरी नेऊन सगळ्या प्रेतांवर अंतिम संस्कार करत होते। म्हणजे ह्या सगळ्या घरांचं पालकत्व जसं वाडीच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस घेतलेलं होतं, अगदी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं सगळा नवीन विषय होता की एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्याच्या घरातले लोक माहिती द्यायला पण तयार नसायचे की तो कुठं होता, किती दिवस होता, कोणाकोणाच्या संपर्कात आला, म्हणजे लोकांचा रेजिस्टन्स लोकांच्या शिवाय पण खायच्या आणि परत लोकांसाठीच काम करायचं। तर म्हणजे बॉडी पण नसताना इतकं उत्तमरित्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी, म्हणजे संदीपच्या बाबत तर अतिशय वाईट वाटतं, मी प्रत्येक गोष्टीत साक्षीदार आहे, आम्ही अगदी डे टू डे बोलायचो की रोज किती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं, किती पेशंट पॉझिटिव्ह आले। BCN न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट।